आमच्या आयुष्यातील काही आठवणी भाग 24, लेखिका श्रीमती रमाबाई रानडे। पुढे 2 दिवसांनी आम्ही सोलापुराहून पुण्यास येण्याचा बेत केला। दुसरे दिवशीच सोलापूरची मंडळी डेप्युटेशन घेऊन आली की आमच्या गावी या नेमणुकीचा हुकूम झाला आहे, तेव्हा याबद्दल पानसुपारी करण्याचा मान आमच्या गावास पहिल्याने मिळाला पाहिजे। पानसुपारी घेतल्याशिवाय आम्ही जाऊ देणार नाही। स्वतः आजारी असल्यामुळे हा निरोप त्यांनी मला सांगितला व कोणत्या वेळी बेत करू याबद्दल स्वतःचा विचार घेऊन आम्हास सांगा असे म्हणाले। त्यावेळी मी स्वतःस याबाबतीत विचारले तेव्हा सांगितले, मला अद्याप बसवत नाही आणि बोलण्याची शक्ती नाही, तोपर्यंत कोणाचीही पानसुपारी घ्यावयाची नाही। हा निरोप मी मंडळींना सांगितला तरी त्यांनी आपला हट्ट काही सोडला नाही। मंडळी म्हणाली, आम्ही त्यांना अजिबात बोलण्याचे श्रम देणारच नाही, स्टेशनावर पोहोचवावयास येऊ, त्यावेळी आगगाडी चालू व्हावयाचे आधी आम्ही आपला पहिला हार घालू म्हणजे झाले। त्याप्रमाणेच त्यांनी केले। दुसरी मंडळी स्टेशनावर आली, बरोबर त्यांनी हार, विडे, फुले यांच्या पाट्या भरून आणल्या होत्या। स्वतःला हे काहीच माहिती नव्हते, स्वतः सेकंड क्लासात स्वस्थ पडून राहणे झाले होते। गाडी निघण्याच्या आधी 2 मिनिटे श्रीमंत अप्पासाहेब वारद, नागपूरकर वकील डॉक्टर किर्लोस्कर वगैरे मंडळी डब्यात आली आणि विडा पुढे ठेवून स्वतःच्या गळ्यात हार घातला। गाडी निघण्याची वेळ झाली, आम्ही जातो असे म्हणून मंडळी खाली उतरली, तोच शिटी झाली आणि मंडळींनी पाट्यांतून फुले घेऊन डब्याच्या आत फेकून मोठ्याने स्वतःच्या नावाचा त्रिवार जयघोष केला आणि गाडी स्टेशनामधून निघून गेली। सोलापुराहून पुण्यास आल्यावर पुढे 8-10 दिवसपर्यंत स्वतःची प्रकृती फार अशक्त असल्यामुळे घरातल्या घरातच पडून राहावे लागले, बाहेर कोठे जाता आले नाही। तथापि मंडळींची गर्दी सकाळ संध्याकाळ जवळ असावयाचीच व या मुंबईच्या बदलीबद्दल आपण पुणेकरांनी काय काय करावे याबद्दल हळूहळू आपसात स्वतःला ऐकू न जाईल अशा रीतीने बेत करीत बसावयाची। या पुणेकर मंडळींना इतका आनंद झाला होता की त्याबद्दल प्रत्येकाला असे वाटे की जसा काही हा अधिकार, हे वैभव मला प्राप्त झाले आहे। इतक्या रीतीने स्वतःबद्दल अंतःकरणाची एकता व प्रेम दृढ झाले होते। जरा बरे वाटू लागल्यावर एके दिवशी सकाळी 15-20 मंडळी डेप्युटेशन घेऊन आली आणि म्हणाली, उद्यापासून 8 दिवसपर्यंत पान सुपारी वगैरे करण्याची आमच्या मनाप्रमाणे आम्हाला परवानगी असावी। यावेळी आम्ही करू ते चालावयाचे आणि एवढ्या कामात आपण काही नाही होय म्हणावयाचे नाही, आम्ही करू त्याला रुकार असावा एवढीच आमची विनंती आहे। हे ऐकून स्वतः म्हटले, एवढा तुमचा 8 दिवसांचा काय कार्यक्रम ठरला आहे, तो तर एकदा दाखवा मग पाहू। तेव्हा मंडळी म्हणाली, या संबंधाने आपल्यास काही एक दाखवावयाचे नाही किंवा काही विचारावयाचे नाही असा तर आमचा निश्चय आहे, अगदीच कळवले वाचून चालावयाचे नाही म्हणून कळविण्यास आलो आहे। पुन्हा स्वतः म्हटले, नका दाखवू, माझा काही आग्रह नाही, पण तुम्हा पुणेकर मंडळींचे मला असे भय वाटते की तुम्ही जे करू लागाल ते अतिरेकाला नेता, त्यात तुम्हाला विचार म्हणून राहत नाही, मग ती गोष्ट बरी असो किंवा वाईट असो, एकदा करावयाची म्हटली की करावयाचीच, हे मला रुचत नाही। तेव्हा आताच्या संबंधात जे तुम्हाला करावयाचे असेल ते बेताने आणि विचार करून करा एवढेच मी सांगतो। हे ऐकून मंडळी बरे म्हणाली आणि आपापल्यात हसून उठून गेली। मग दुसऱ्या दिवसापासून या पान सुपाऱ्यास व मेजवान यांना आरंभ झाला। सर्वांहून हिराबागेमध्ये केलेल्या समारंभाला मंडळींनी जो खर्च केला व दारूकाम उडविण्यामध्ये जो पैशाचा व्यय झाला तो स्वतःला पसंत पडला नाही, कारण या ठिकाणी मंडळींनी पैशाचा अपव्यय केला असे स्वतःला वाटले आणि आणखी जे काय आपले येथे राहणे होईल त्यामध्ये ही मंडळी एक एक गोष्ट अधिकच करीत जातील, तेव्हा जमेल तितक्या लवकर मुंबईस जावे असा बेत ठरवून सोमवारी रात्रीचे गाडीने आम्ही मुंबईस निघून गेलो। मंडळींच्या कार्यक्रमाप्रमाणे आमच्या जाण्याचा दिवस बुधवारचा ठरला होता आणि त्या दिवशी असेच काही स्टेशनावर आणि प्लॅटफॉर्मवर फुलांचा रस्ता करून शहरातील व लष्करातील सर्व जातींची मंडळी जमवून बँड वगैरे आणवून मोठ्या थाटाने पोहोचविण्याचा मंडळीने बेत केला होता। ही कुणकुण स्वतःच्या कानावर आली असावी म्हणून एकाएकी
सोमवारीच जाण्याचा स्वतः विचार केला. संध्याकाळी बाहेर जातेवेळी सांगितले, फक्त 2 पेट्यात राहील इतकेच सामान बरोबर घ्या आणि आज रात्री 11 गाडीने जाण्याची तयारी करा. बोभाटा मात्र बिलकुल करावयाचा नाही. मी क्लबातून जेवून आल्याबरोबर आपण स्टेशनवर जाऊ. राहिलेले सामान आणि पेट्या उद्या कोणीतरी घेऊन येईल. याप्रमाणे आम्ही तयारी केली आणि त्याच रात्री 11 स्टेशनवर गेलो. तरी तेवढ्यातल्या तेवढ्या 30-40 मंडळी स्टेशनवर आली आणि त्यांनी फुले हार वगैरे आणून शक्य तितकी धामधूम केलीच. आमची ऑफिसची मंडळी पोहोचवण्यास आली होती. त्यांना मात्र निरोप घेताना अतिशय वाईट वाटले आणि आम्हालाही तितकेच अवघड झाले. या संबंधाची सर्व हकीकत त्यावेळच्या ज्ञानप्रकाशात वेळोवेळी आलीच आहे. या ठिकाणी हे सांगितले की मुंबईस जातेवेळी पुण्यातील व इतर ठिकाणच्या संस्थांना मदत देण्याकरिता स्वतः रुपये 25,000 रक्कम धर्मार्थ काढून ठेविली व तिची व्यवस्था राघोपंत नगरकर व आबासाहेब साठे यांच्याकडे सोपवली. असो, आम्ही मुंबईस गेल्यावर पहिला महिना एकंदर सर्व जुन्या व नव्या मित्रमंडळींच्या भेटी घेण्यात आणि घरातली व्यवस्था लावण्यास तेव्हाच निघून गेला. मग जानेवारीच्या अखेर स्वतःचे जुने जिवलग मित्र रा ब शंकर पांडुरंग पंडित आजारी पडून मुला माणसांसह पोरबंदराहून मुंबईस औषधोपचाराकरिता आले. मुंबईच्या डॉक्टरांनी त्यांची प्रकृती पाहिल्यावर सांगितले की यांनी 4-6 महिन्यांची रजा घेऊन येथेच राहून औषधोपचार केला पाहिजे. म्हणून पंडितांचा मुंबईस राहण्याचा विचार ठरला व कायमचे बिराड करून राहण्यासाठी ते बंगले पाहू लागले. परंतु त्यांना कोणताच पसंत पडेना. एके दिवशी सकाळी असेच 1-2 बंगले पाहून ते आमच्या घरी आले आणि म्हणाले, मी गेल्या आठवड्यात पुष्कळ बंगले पाहिले पण सोयीस्कर आणि आपल्याजवळ असा बंगला मला अजूनही मिळत नाही. त्यामुळे कंटाळा आलाय. मुंबईस राहून आपल्यापासून दूर राहणे मला आवडत नाही. दिवसातून निदान 1-2 वेळ तरी आपल्याला एकमेकांना भेटता येईल इतके जवळ मिळाले तर मी वेगळे बिराड करीन, नाहीतर आपला मी माझ्या मंडळींना घेऊन येथेच येऊन राहीन. हा बंगला पुष्कळ मोठा आहे. हे ऐकल्याबरोबर स्वतः म्हटले, वा, असे झाले तर उत्तमच झाले. मीच तुमच्याजवळ याबद्दल गोष्ट काढावी असे कित्येक वेळा माझ्या मनात आले. पण म्हटले की तुम्हाला आमच्यासारखी चाल ढकल किंवा थोडीशी अडचण सोसण्याची कधी सवयच नाही. त्यात पहिल्यापासून तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित आणि वेळच्या वेळी झाल्याच पाहिजेत अशी सवय आहे. आजपर्यंत स्वतंत्रपणे वागलेले आहात तेव्हा आमच्या घरी राहावयास या म्हटले तर तुम्ही भिडेने होय म्हणाल, पण तुमच्या मंडळींना ते कितपत रुचेल कोण जाणे, असे मनात येऊन मी आत्तापर्यंत काही बोललो नाही. हे ऐकून पंडित म्हणाले, छेछे, तसं काही नाही, माझी मंडळी फार आहे. आपल्याला अडचण होईल म्हणून मी दुसरे घर पाहत होतो, पण आता विचार नक्की ठरला, मी उद्याच येथे राहावयास येणार. याप्रमाणे बोलून ते घरी गेले व 4-2 दिवसातच सर्व मुले आणि वहिनीबाई यांच्यासह राहण्यासाठी आले. आमच्या घरी आल्यापासून सकाळ संध्याकाळ स्वतःला पंडितांच्या जवळ बसण्याला बोलण्याला वेळ मिळू लागला. त्यामुळे पंडितांना बरीच हुशारी वाटू लागली असे दिसू लागले. पण ही हुशारी केवळ मनाची होती. शरीराला आतून जो रोगरूपी भुंगा पोखरीत होता त्याचे काम सपाट्याने चालू होतेच. त्यापुढे ही मनाची हुशारी किती दिवस टिकणार? आतील दुखण्याच्या वेदना वाढू लागल्यामुळे त्यांना अधिक अशक्तता येऊ लागली आणि मनही अधिक अस्वस्थ वाटू लागले. ते एकटे असत त्यावेळेस या वेदनेने कणत आणि अगदी अस्वस्थ असत. पण स्वतःची त्यांच्याकडे जाऊन बसण्याची वेळ आली की ते लागलीच हुशार होत. स्वतःबरोबर बोलत असताना आपल्याला दुखणे आहे असे स्मरणसुद्धा पंडितांना नाही असे पाहणाऱ्याला दिसे. स्वतःची स्थिती मात्र अगदी उलट झाली. पंडितांशी बोलताना मोठ्या धीराने बोलावयाचे, पण त्यांच्याजवळून उठून आपल्या हॉलमध्ये आल्यावर सर्व वेळ त्यांच्या प्रकृतीचीच काळजी मनाला वाटे. घरी सरकारी काम करते वेळेस, जेवते खाते वेळेसही सहजी मोठाले सुस्कारे टाकलेले व राम राम असे उदासपणे उच्चारलेले शब्द वारंवार ऐकू येऊ लागले. रात्री कितीतरी वेळ आमचा यांच्या संबंधाने बोलण्यात जाई. अशा वेळी मध्येच एखाद्या वेळेला उठून पंडितांच्या खोलीत जाऊन त्यांना झोप लागली आहे की नाही, आज त्यांच्या प्रकृतीचे मान कसे आहे हे मुकाट्याने स्वतः पाहावयाचे असे. कधी कधी तर या विवंचनेने स्वतःलाच सगळ्या रात्री झोप येत नसे.
अशा रीतीने दिवस जाता जाता पंडितांना तारीख 18 मार्च 1894 रोजी सकाळी 6 वाजता देवाज्ञा झाली. बिचाऱ्या उषाबाईंवर तर सर्वस्वी दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळे त्यांच्या दुःखाला पारावारच राहिला नाही, पण स्वतःला सुद्धा या पंडितांच्या वियोगाने आपला प्रत्यक्ष मुलगा अगर भाऊ जावा इतक्या तऱ्हेचे दुःख झाले. पंडितांच्या सारखा मानी, तेजस्वी, हुशार आणि निरलस मनुष्य मिळणे फार दुरापास्त आहे असे स्वतःच्या तोंडून वारंवार उद्गार निघत. त्यांचे म्हणजे पंडितांचे स्वतःच्या ठिकाणी इतके निस्सीम प्रेम होते की पुष्कळ दिवसांनी ते भेटण्यास आले म्हणजे अत्यंत सलगीने, प्रेमाने, लडीवाळ मुलासारखे स्वतःशी वागत. जितके दिवस लांब राहिले असतील तितक्या दिवसांच्या लहान मोठ्या सर्व गोष्टी सांगावयाच्या व विचारून घ्यावयाच्या नादात दोघेही तासनतास गढून गेलेले असत. ते बसले असतील त्या ठिकाणी, मध्ये मी जर काही कामाला गेले तर पंडितांना खपत नसे. यावरून मी स्वतःला कधीतरी विचारी की सारखे स्वभाव असल्यावाचून स्नेह जमत नाही असे म्हणतात, तर पंडितांचा स्नेह स्वतःशी इतका कसा जमला? दोघांच्या स्वभावात अग्नी आणि पाणी इतके साम्य आहे. त्यांचे तर नेहमीचे वाक्य असे आहे की आय वुड सुनर ब्रेक दॅन बेंड, आणि स्वतःचे तत्ववाक्य व वागणूक पंडितांच्या वागण्याच्या अगदी उलट आहे. तेव्हा सांगितले, यावरून ते अधिक चांगले आहे तसेच घ्यावयाचे. चांगल्या माणसात तेजस्विता जास्त प्रमाणाने नजरेस येते. तुम्ही टीका करणारी मंडळी काय हवी ती टीका करा, पण आम्ही दोघे शिवस्य हृदये विष्णुर्विष्णोश्च हृदये शिवहा अशा तऱ्हेनेच आजपर्यंत वागत आलो आहोत. याच मार्च महिन्यामध्ये माघवद्य 13 तारखेला चिरंजीव नानूचा जन्म पुण्यात झाला. एके दिवशी आमच्या आचार्याचा भात कच्चा राहिला म्हणून ह्या त्याच्या हलगर्जीपणावरून मी त्याला पुष्कळ बोलले आणि रागे भरले. ते ऐकून मुखशुद्धीच्या वेळेस स्वतः राग घालवण्याकरिता विनोदाने म्हटले, थोडा भात किंवा पोळी कच्ची राहिली म्हणून त्या आचाऱ्याला इतके काय बोललीस? नुसते धान्य जसेच्या तसे खाऊन पचवणारी जी माणसे त्या आम्हाला भात किंवा पोळी थोडी कच्ची राहिली म्हणून बाधते की काय? आम्ही लढाई केलेली माणसे आहोत. हातावर हिरवा लिंबू चोळून तोच खाऊन नुसते त्याच्यावर महिन्याच्या महिने काढले आहेत. त्या आम्हाला भात पोळी थोडीशी कच्ची राहिली तर त्याची पर्वा काय? तू आचाऱ्याला बोलत होतीस तेव्हाच मी म्हणणार होतो, पण तू आधीच रागावलेली, त्यात यजमानीण बाईच्या डौलानेच बोलत होतीस, मग तेव्हा आपण काही बोललो नाही. बाकी स्वयंपाक बिघडला तर त्याचा दोष स्वयंपाक्याला देत बसण्यापेक्षा जेवणाची सर्व व्यवस्था पाहणाऱ्यालाच मी अधिक दोष देईन. नोकरांची कामे इतपतच व्हावयाची, त्यांच्यावर पाहणी करणाऱ्यांनीही लक्ष ठेवले पाहिजे. लिंबू खाऊन दिवस काढणारी आम्ही लढाईतली माणसे असे म्हटल्याबद्दल मी म्हणले, रोजच्या जेवणात एक घास अधिक झाला तर तेवढा पलीकडे राखून ठेवावयाचा असतो. तोलून खाणाऱ्यांनी लढाई कसली करावयाची? आता लेखणीत मात्र लढाई उरली आहे, लेखणीशिवाय दुसऱ्या कशाने लढाई करावयाची? हत्यारांचा तर बंदोबस्त आहेच, मात्र हातात धरावयाच्या काठ्या अजून वापरावयास मिळतात हेच भाग्य आहे. त्याही काही दिवसांनी सरकार बंद करील म्हणजे काम आटोपले. खरोखरीच लढाईची वेळ झाली तर मात्र केवढीही धांदल उडेल सगळ्यांची. छाती दुखत असली म्हणजे त्यावर मोहरी वाटून घातली किंवा टर्पेंटाईन चोळले तर तेवढ्या जागेभर पुरळ उठतो आणि फोड येतात. त्या शरीराला लढाईच्या जखमा सोसल्या तरी कशा? तेव्हा म्हटले, सोसल्या कशा? जागोजागी जखमांच्या खुण्या आहेत. ह्या पहा खांद्यावरील जखमा, छातीवर तर इतक्या जखमा आहेत की त्या सर्व जखमांच्या ओरखड्यांचा एक हिंदुस्तानचा नकाशाच बनून राहिला आहे. मी उगीच नाही म्हणत, नीट बघून तरी घे खरे आहे की नाही ते, असे म्हणून सदरा वर करून मला छाती दाखविली. मीही हसत हसत केवळ थट्टा करण्याच्या बुद्धीनेच जवळ जाऊन नीट न्याहाळून पाहिले. ह्यापूर्वी माझे तिकडे कधीच लक्ष गेले नव्हते. तो खरोखरच छातीच्या डाव्या भागावर हिंदुस्तानच्या नकाशासारखी अगदी हुबेहूब ओरखड्यांची आकृती बनवलेली होती. हे ओरखडे पूर्वी झालेल्या कसल्या जखमांचे नसून साफ गुळगुळीत कागदावर वॉटर लाईन्स असतात तसे तेवढ्या जागेवर अंगचेच ओरखडे होते.
हे पाहून बाहेरून जरी हे सारे थट्टेवरी घालविले तरी पण माझ्या मनावर एक प्रकारचा विलक्षण परिणाम झाला खरा. तो काय हे जरी मला आता नीट शब्दाने सांगता येणार नाही तरी मला मनातल्या मनात अतिशय नवल वाटलं. प्रार्थना जर माझ्यात स्वतःची उपासना असेल त्या दिवशी मी बरोबर असावे असे स्वतःच्या मनातून फार असे. आणि खरे म्हटले तर मला याच उपासनेच्या वेळी मात्र विशेष काम असले तरीही त्यातल्या त्यात सवड करून समाजात जावेसे वाटे. दुसरी कोणाची उपासना मला इतकी आवडत नसे. याबद्दल कित्येक वेळा माझ्या मैत्रिणी मला विनोदाने म्हणत दर आदित्यवारी उपासना असते तेव्हा काहीतरी अडचणी येतातच त्यामुळे येण्यास फावत नाही पण आज बरे फावले. ही उपासना असेल त्या दिवशी कोणी पाहुणे येत नाहीत काही अधिक उणे काम निघत नाही एवढं मात्र बरं आहे. उपासना झाल्यावर घरी परत येताना आम्ही गाडीत बसलो म्हणजे स्वतः विचारावयाचे की आज तुला काय काय समजले ते सांग. मी ऐकलेली सर्व उपासना नीट सांगितली तर म्हणावयाचे हां तर मग आजची उपासना बरी झाली असावी असे वाटते. तीच एखाद्या वेळेस प्रतिपादनाचा विषय जरा अवघड असला म्हणजे उपासना कशी झाली ते मला सांगता येत नसे. त्यामुळे स्वतः म्हणावयाचे तर मग आजची उपासना चांगली झाली नाही म्हणावयाची. उपासनेसंबंधाने आम्ही असे प्रमाण बसविले आहे की तुला समजली म्हणजे ती उपासना चांगली झाली आणि तुला समजली नाही ती उपासनाच चांगली झाली नाही दुर्बोध झाली असे मी समजतो. क्रमशः माझे हे अभिवाचन आपणास आवडले असल्यास कृपया माझे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबण्यास विसरू नका म्हणजे नवीन आलेल्या ऑडिओचे आपणास नोटिफिकेशन्स येत राहतील. धन्यवाद.